द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. हातकणंगलेत पाण्यासाठी आक्रोश, नगरसेवक कर्मचाऱ्यांना कोंडलं, संतप्त महिलांकडून कार्यालयास टाळं. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तब्बल आठवडाभरानं होऊ लागल्यानं संतप्त महिलांनी आज नगरपंचायतीवर धडक देऊन लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केला. विरोधी पक्षाचे काही नगरसेवक वगळता कुणीच मोर्चाला सामोरं न गेल्यानं महिलांनी कार्यालयातच टाळं ठोकून उपनगराध्यक्षांचे पती नगरसेवकांसह कर्मचाऱ्यांना कोंडून घातलं. महिलांच्या आक्रोशानं पाण्याची तीव्रता आणि प्रशासनाचा मुरदाडपणा चव्हाट्यावर आलाय. वर्षभर पाणी प्रश्न गंभीर आहे. गळती, मोटार दुरुस्त, वीज नाही, पंप ना दुरुस्त अशा कारणांमुळे नदीत पाणी असतानाही पुरेसं पाणी मिळणं दुरापस्त झालंय. भरीसभर म्हणून त्याच त्याच मोटार रिपेरीवर आणि गळती काढ्यावर खर्च झालाय. गेले 8 दिवस पाणीपुरवठा बंद असल्यानं महिलांनी मोर्चा काढला. सर्वांनाच महिलांनी धारेवर धरलं. मोर्चाला सामोरे जाताना विरोधी भाजपचे नगरसेवक रमजान मुजावर, अण्णासू चौगुले, दीनानाथ मोरे हे उपस्थित होते. महिलांनी त्यांनाही धारेवर धरलं तर उपनगराध्यक्षांच्या पतींनाही जाब विचारत घोषणाबाजी केली. विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवलो. नगराध्यक्ष आम्हाला विश्वासात घेत नाहीत. आम्ही मागणी केलेली आहे की नवीन पंप घ्यायचा म्हणून. नगराध्यक्षाचा उपरोक्त आम्ही जयसिंगपूरला पंप आम्ही फाल्कन कंपनी पंपवाल्याला बोलून तिथे त्याचा एस्टिमेट घेतलेला आहे. तो एस्टिमेट दिलेला आहे. 3 दिवसापूर्वी मी नगराध्यक्षांना भेटतो. तुम्ही जर 5-7 दिवसामध्ये जर पंप नवीन घेतला नाही तर मी आमरण उपोषण बसणार तयार आहे म्हणून त्यांना सांगितलंय. तरी पण त्याची तरी दखल घेत नाही. कधी बसणार आहे तुम्ही उपोषणला? कधी उद्यापासून बसतो. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.